हाय फ्रेंड्स, मैं संजय पालकर, सीईओ octopuswild.com, क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स, डायरेक्टर एसएस वेब मल्टी सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड आणि टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर शाळा, कॉलेज, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीजसाठी. आपल्यासमोर माझा दुसरा वेबकास्ट घेऊन येतो आहे. याचं नाव आहे बदलत्या काळातल्या बदलत्या व्यवसाय संधी. आणि कोर्स आपण आजचा निवडलेला आहे ग्राफिक डिझायनिंग. मित्रांनो, सेशनला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या जिव्हाळ्याचा जो काही प्रश्न आहे, तुमच्या मनातल्या ज्या काही बोचणाऱ्या गोष्टी आहेत, आपण जरा त्याच्याविषयी बोलूया. उदाहरणार्थ, आज कॉम्पिटिशन खूप आहे, दिवसेंदिवस कॉम्प्युटर सेंटर वाढत चाललेले आहेत. माझ्या इन्स्टिट्यूटला मला बऱ्यापैकी कॉम्प्युटरचं किंवा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटेशन ठेवावं लागतं आहे, त्यांचं सबमिशन्स, त्यांचे प्रॅक्टिकल्स, या संदर्भातला खूप जास्त तणाव मला सध्याच्या परिस्थितीमध्ये झेलावा लागतो आहे. या इन्स्टिट्यूट चालकाच्या दृष्टीने आत्ता असलेल्या अडचणी, आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर विद्यार्थ्याच्या मनातली सल ही आहे की त्याच्याकडे आज कॉम्प्युटर नॉलेज आहे, परंतु हे कमवण्यासाठी माफक नाही, त्याला चांगलं अर्थार्जन करता येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याला कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा आहे, परंतु फी भरायला पैसे नाही आहेत. तो अशा ठिकाणी कॉम्प्युटर शिक्षण घेतोय, तिथे चांगल्या प्रकारचे कॉम्प्युटर शिक्षक अवेलेबल नाही आहेत. हा एक आपला अडचणीचा भाग झाला. याच भागासोबत आता आपण या व्यवसायातल्या जे प्रॉस्पेक्टिव्ज आहेत, त्या प्रॉस्पेक्टिव्जचा सुद्धा विचार करणार आहे. एक छोटंसं आपण गणिताचं उदाहरण घेऊ. गणितामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तर एका विशिष्ट तंत्राने आपण ते सोडवत गेलो तर त्याचं उत्तर एक निश्चितच असतं. मित्रांनो, वास्तविक आयुष्यामध्ये असं घडत नाही. एकाच प्रॉब्लेमचे अनेक उत्तरंसुद्धा असू शकतात. आपल्यापैकी काही इन्स्टिट्यूटची संचालक मंडळी असं म्हणत असतात की आम्ही 20-25 वेळा प्रयत्न केला किंवा त्याहीपेक्षा प्रयत्न केला, परंतु आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये फारसं काही बदलता आलं नाही. मित्रांनो, असं होऊ शकतं की आत्तापर्यंत आपण केलेली जी 25 प्रयत्न असतील, त्या 25 प्रयत्नांच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रश्नांचं उत्तर हे 26व्या प्रयत्नामध्ये असेल. त्यासाठी आपण गिवअप केलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असले पाहिजे. तर आपले हे कशा प्रकारचे प्रयत्न असले पाहिजेत, आपण काय प्रयत्न केला तर आपल्या इन्स्टिट्यूटचा व्यवसाय चांगला वाढेल, विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळेल, आपण या गोष्टीची थोडीशी आता चर्चा करणार आहोत. एक इन्स्टिट्यूट चालक म्हणून तुमच्या समोर हे काही प्रश्न अतिशय टिपिकल असतात. उदाहरणार्थ, मशीन अपडेट ठेवणं, डॉक्युमेंट सबमिशन, सुरण बाउंडिंग, त्याला कशा पद्धतीने आपण त्या कोर्सच्या पिरियडमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटला यंगेज करून ठेवायचा, हा आपल्यासाठी प्रश्न आहे. कारण आजचा विद्यार्थी हा मल्टीटास्किंग आहे, तो एकाच वेळेला यशवंतराव मुक्त विद्यापीठासारख्या विद्यापीठाची पदवी परीक्षा घेत असतो, इंग्लिश स्पीकिंग शिकत असतो, तसंच UPSC MPSC या परीक्षांचा तो अभ्यास करत असतो, नेटसेटचा अभ्यास करत असतो. या सर्वातून आपण थोडासा त्याच्या मनस्थितीचा विचार करायला गेलं तर तो धडपडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी, त्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मित्रांनो, हीच त्याची जी अडचण आहे ही आपण समजून घेतली आणि त्या अडचणीवर आपण चांगलं काम केलं, त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या इन्स्टिट्यूटचा व्यवसायही वाढेल आणि तो आपल्याकडून जाताना आपल्याला दुवा सुद्धा देईल. मग कशा पद्धतीने आपण हे काम केलं पाहिजे? आपण सर्व मंडळी एका विशिष्ट सवयीचे गुलाम असतो. उदाहरणार्थ, आपण दाढी करायला दिवसातून एकदा किंवा एक दिवसाआड जातो. हा जो सलूनवाला आहे, हा सलूनवाला आपल्या घरापासून दूर जरी असला तरीसुद्धा आपण त्याच्याकडे दाढी करायला जातो, कटिंग करायला जातो. दुसरं एक आपण चहाचं उदाहरण घेऊ. चहाच्या उदाहरणाचं पण असंच आहे. आपल्या घराच्या जवळ जी टपरी असेल त्या टपरीला सोडून आपण 1-1.5 किलोमीटरवरच्या चहाच्या दुकानात जातो. अजून एक तिसरं उदाहरण घेऊ. एखादा तुमच्या घराच्या आसपास पेट्रोल पंप आहे, तो पेट्रोल पंप सोडून आपण परत एखाद्या लांबच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातो. मित्रांनो, असं का घडतं? आपण हे कशामुळे बघतो किंवा आपलं हे वर्तन कशामुळे होतं?
याचा कधी विचार केला आहे मित्रांनो? एक साधीशी गोष्ट आहे, या लोकांनी आपल्या आपल्यासोबत एक इमोशनल बॉन्डिंग केलेलं आहे, म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडने त्याची सवय आपल्याला लावून दिलेली आहे, म्हणून आपले पाय त्या सलूनवाल्याकडे वळतात, म्हणून आपले पाय आपली गाडी त्या चहावाल्याकडे वळते. राहिली गोष्ट पेट्रोल पंपाची. पेट्रोल पंपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल भरत नाही, फक्त त्याच्याकडे एवढंच शुल्लक कारण असतं की हा त्या पेट्रोलचा पेट्रोल भरते वेळी शून्य जो सेट करायचा असतो हा शून्य सेट करत नाही आणि 50-75 पैशाचं पेट्रोल तो कमी टाकत असतो आणि यावर आपलं बारीक लक्ष असतं. थोडीशी टापटीपणा, स्वच्छता हाही त्याच्यासोबत आलंच. ज्या पेट्रोल पंपावर आपण नियमित पेट्रोल भरतो त्याच्याकडे एक प्लिझंट वातावरण असतं, साफसुथरेपणा असतो. कधीकधी तर मी आत्ताच काही पेट्रोल पंपावर एक इन्स्ट्रुमेंटल म्युझिकसुद्धा ऐकलेलं आहे. तिथली जी मंडळी आहेत हे लाईन असो किंवा नसो, परंतु त्या पेट्रोल पंपावर तत्पर असतात, तो झिरो प्रॉपरली सेट करतात आणि मग ते पेट्रोल भरतात. या छोट्या छोट्या गोष्टींचं कल्चर त्यांनी डेव्हलप केलेलं असतं आणि या कल्चरचा परिणाम टोटल त्यांच्या बिझनेसमध्ये होत असतो. बरोबर आहे की नाही मित्रांनो? अगदी तुमच्या मनातलं बोललं की नाही? मला असं वाटतं आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं उत्तर पण आपल्याला याच छोट्या छोट्या गोष्टीमधून शोधायचं आहे. बरोबर आहे ना? कारण हेच व्यवसायाचं बेसिक सूत्र आहे. पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे कोर्स रन करतो या कोर्सची फी आपण आपल्याला साजेशी आपल्याला परवडणारी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. या सेशनचे अलर्ट तुम्हाला तुमच्या ईमेलवर पाहिजे असतील तर आजच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे DTP ऑनलाईन याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन जे आहे त्याला पुश करायला विसरू नका, कारण या बेलच्या बटनामुळेच तुम्हाला नवीन व्हिडिओचा अलर्ट तुमच्या ईमेलला मिळणार आहे. चला परत आपल्या विषयाकडे वळूया. आपण सर्वांनी गेम अपग्रेड ॲटिट्यूडला स्वीकारलं पाहिजे. मी परत एकदा रिपीट करतो, आपण सर्वांनी गेम अपग्रेड ॲटिट्यूडला स्वीकारलं पाहिजे. तुमच्या समोर जसं की मी आता पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला हे विषय मांडले की प्रॉब्लेम्स हा एक पार्ट आहे आणि त्याच्यावरचं सोल्युशन्स किंवा त्याच्यावरच्या पॉसिबिलिटीज हा एक पार्ट आहे. हे दोघेही पार्ट आता बाजूच्या सर्कलमध्ये मांडलेले आहेत. आपल्या पहिल्या सर्कलमध्ये मांडलेलं आहे स्ट्रेसफुल सर्कल, त्याच्यामध्ये आहे फी बुडणं, कॉम्पिटिशनमुळे फी कमी करायला लागणं, चीप स्ट्रॅटेजी, स्टुडंट ड्रॉपआउट, सेंटर वाढणं, आपल्या आजूबाजूला खूप सेंटर वाढलेले आहेत, व्यवसाय आपला विभागला जातोय, ही एक सिच्युएशन झाली मित्रांनो. आणि दुसरी सिच्युएशन की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाच्या नवीन प्रॉस्पेक्टिव शोधायचे आहेत. काय आहेत ते प्रॉस्पेक्टिव? ते आहेत इनडोर ब्रँडिंग, क्वालिटी एज्युकेशन, गुड सर्व्हिस, इन्स्टिट्यूट कल्चर. जसं मी तुम्हाला पेट्रोल पंपाचं उदाहरण दिलं, पेट्रोल पंपाच्या उदाहरणामध्ये आपण त्या पंपावर जे कल्चर त्यांना डेव्हलप केलं, जसं झिरो सेट करणं, जसं की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावणं, अशा प्रकारचं कल्चर त्याने त्याच्या व्यवसायासाठी डेव्हलप केलं. मग आपण आपल्या व्यवसायासाठी काय कल्चर डेव्हलप केलं पाहिजे, काय इनडोअर ब्रँडिंग केलं पाहिजे, याचा आपण थोडंसं पुढच्या सेशनमध्ये विचार करणार आहोत. तसंच आपण न्यू अपग्रेडेशन केलं पाहिजे, नवीन ॲडमिशन बूस्ट करण्यासाठी काहीतरी स्मार्ट टूल्स आपण वापरले पाहिजेत. आता ही जी स्मार्ट टूल्स आहेत ही काय आहेत, सध्या आपण काय करतोय याचा आता आपण थोडासा विचार करू. ग्राफिक डिझायनिंगचे काही जे टूल्स आहेत हे जे आपण एका स्मार्ट पद्धतीने आपल्या कोर्सेसमधून घेतो याची काही उदाहरणं आत्ता मी या पुढच्या टप्प्यात तुमच्याशी मांडतोय. त्याचं थोडंसं टायटलिंग करायचं म्हटलं तर ते टायटलिंग असं आहे, बॅच प्रोसेस, बॅच टायटल, बॅच बॉर्डर, फोर कलर सेपरेशन, फोटोग्राफरसाठी वेब फोटो गॅलरी, वॉटरमार्क ऑन एव्हरी फोटो, एटसेट्रा. उदाहरणार्थ आपण फोटोग्राफरचंच एक उदाहरण घेऊ. फोटोग्राफर ही मंडळी साधारण एका लग्नाच्या ऑर्डरसाठी 400 ते 500 फोटो काढत असतात. या फोटोची किंमत बऱ्यापैकी कस्टमरला मोजावी लागते, म्हणून कस्टमर सांगत असतो की मला हे फोटो शॉर्ट करायचे आहेत. फोटोग्राफरकडे हे फोटो हाय डेफिनेशन म्हणजेच HD असतात.
300 DPI किंवा त्यापेक्षा जास्त DPI फोटो असतात, आणि हे फोटो सॉर्टिंग करण्यासाठी त्याला कस्टमरला सोबत घेऊन बसावं लागतं. आणि समजा 500 फोटो, एक एक फोटो मला चेक करायचा आहे, तर साधारण हा कालावधी किती असेल मित्रांनो? जवळपास 2 ते 3 तास. मित्रांनो, या फोटोग्राफरला तुम्ही वेब फोटो गॅलरी बनवायचं शिकवलं, तर ही 300 DPI जी फोटो आहेत हे फक्त 72 DPI म्हणजे 72 DPI कन्वर्ट होतील, आणि हे तुम्ही कस्टमरला वेब फोटो गॅलरीच्या माध्यमातून त्या प्रकारे दिले तर त्याला त्याचं सॉर्टिंग करणं सोपं होईल. त्यानंतर तुम्ही जे करिज्मा अल्बम करतात किंवा ज्या पद्धतीचा तुम्ही फोटो अल्बम बनवतात त्याच्यासाठी ते अलाईन केले, तर त्याच्यातून तुमचा वेळही वाचतो आणि कस्टमरला पण सॅटिस्फॅक्शन होतं. अजून एक उदाहरण तुम्हाला मला दुसरं द्यावं असं वाटतं. समजा आपल्याकडे डाटा एंट्री ऑपरेटर या कोर्ससाठी एखादा विद्यार्थी येत असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो, आजपर्यंत कुठल्याच डाटा एंट्रीच्या कोर्समध्ये असा एक निश्चित सिलेबस ठरवून दिलेला नाही आहे. मग ॲझम्पशन काय असतं की त्याला साधारण 40 ते 50 WPM म्हणजे वर्ड्स पर मिनिट इतक्या स्पीडचं टायपिंग त्याला आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण त्या संबंधित संस्थेकडचं प्रमाणपत्र त्याला देत असतो. मित्रांनो, विद्यार्थ्यांना कोबड्या लागण्याची हीच फॅक्ट आहे. समजा अशा विद्यार्थ्याने डाटा एंट्रीचा कोर्स करून कुठे शासकीय नोकरीमध्ये किंवा प्रायव्हेट नोकरीसाठी त्याने प्रयत्न केला आणि त्याला ती नोकरी लागली, तर त्याला तो कोर्स कितपत कामात येईल? त्याला डाटा एंट्री कोर्सच्या सोबत बेसिक वर्ड आलं पाहिजे किंवा पेज मेकर आलं पाहिजे, त्याला प्रिंट कमांड देता आली पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्याची PDF फाईल करता आली पाहिजे. समजा आपण ज्या तंत्राने या PDF फाईल तयार करतो, या PDF फाईल ज्या कॉम्प्युटरवर आपण ती फाईल ओपन करतो तिथे ते फॉन्ट्स नसतात, त्यामुळे ते मिसमॅच होतात. मग हा फॉन्ट मिसमॅचिंगचा प्रॉब्लेम कसा काढायचा, याचं एक तंत्र आहे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण या PDF प्रिंटरची लिंक दिलेली आहे, कृपया ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि JPEG या प्रकाराने समजा तुम्ही ही PDF फाईल तयार केली, तर निश्चितच ही चांगली आणि कुठेही फॉन्टचा अडचण येणार नाही अशा प्रकारे तयार होईल. थोडंसं आपण उत्पन्नाच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं किंवा ग्राफिक डिझायनिंग याच्या प्रॉस्पेक्टिव्हच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं, तर एक मजेशीर भाग मला आजकाल बघायला मिळतो. आपण कोर्ट कचेरीच्या समोर त्या भागातून जात असलं तर आपला एक मित्र किंवा संबंधित आपल्याला म्हणतो, आलो मी 5 मिनिटं, काय रे बाबा कुठे चाललास? हा, मला ते DTP करायचं आहे. तर ते DTP करायचं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कायदेशीर कारवाईसाठी एखादा मथळा त्याला तयार करायचा असतो, स्टॅम्प पेपरवर प्रिंटिंग करायचं असतं, किंवा कधी कधी बायोडाटा स्वतःचा तयार करायचा असतो. मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्याही नकळत DTP अर्थ इतकाच ग्राह्य धरलेला आहे. DTP लॉंग फॉर्म आहे डेस्कटॉप पब्लिशिंग, म्हणजे तुम्ही टेबलावर बसून पब्लिशिंगसाठी जे काही तुमचं स्किल वापरतात या स्किलने तयार झालेलं जे आउटपुट आहे याला आपण डेस्कटॉप पब्लिशिंग असं म्हणतो. आता बदलत्या वेळेनुसार, बदलत्या काळानुसार या DTP व्याख्या सुद्धा खूप विस्तृत झालेली आहे. म्हणजे आता DTP रेंजमध्ये 4 कलर मिक्सिंगही येतं, एखाद्या पुस्तकाचं कवरही येतं, एखाद्या पुस्तकाचं कंपोजिंगही येतं, लग्नपत्रिकेचं सेटिंगही येतं, आणि आत्ता थोडंसं आपण पुढे जाल तर या डिजिटल मीडियाचं डिझायनिंग सुद्धा डेस्कटॉप पब्लिशिंगद्वारेच होतं. म्हणून या कोर्सला आपण DTP न म्हणता ग्राफिक डिझायनिंग असं म्हणत असतो. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची बरीचशी सॅम्पल्स पाहायची असतील तर आपलं हे जे YouTube चॅनल आहे DTP ऑनलाईन या चॅनलला जरूर भेट द्या. याच्यातून तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की ग्राफिक डिझायनिंग म्हणजेच ॲडव्हान्स DTP व्याप्ती किती आहे. मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना एका चांगल्या स्वरूपाने, एका चांगल्या रॅपरने पोहोचवल्या तर निश्चितच तुमच्या रनिंग कोर्समध्ये या कोर्सला चांगल्या पद्धतीने एंट्री द्यायला मदत होईल. उत्पन्नाच्या बाबतीत थोडासा विचार करायचा म्हटला तर एका ग्राफिक डिझायनरचं उत्पन्न रोजचं 1.5 ते 2 हजार किंवा त्याही पेक्षा जास्त असू शकतं. आपण खूप खोलात आत्ता या टॉपिकमध्ये जाणार नाहीये, परंतु एक वरच्या वर उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
एखादी लग्नपत्रिका आपण सेट केली तर डीटीपी ऑपरेटर मार्केटमध्ये तुम्ही आसपास जाऊन बघा. तुम्ही कुठल्या भागात राहतात हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्हाला आजच्या जगात काय चालू आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणून तुम्ही एखाद्या डीटीपी ऑपरेटरकडे जा, एखाद्या ग्राफिक डिझायनरकडे जा आणि त्याला सांगा की मला ही एक पत्रिका टाईपसेट करायची आहे. एका पत्रिकेच्या टाईपसेटिंगचं मूल्य सुमारे 150 रुपये इतकं घेतलं जातं. याच्यासाठी त्याला फक्त 3 महिन्याचं शिक्षण लागत असतं आणि चांगला टायपिंगचा स्पीड लागत असतो. कारण तुम्ही आपला खूप चांगला असा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला परंतु टायपिंगचं स्किल आपलं कमी असेल किंवा शून्य असेल तर ग्राफिक डिझायनिंगच्या कोर्सला फारशी किंमत नाही येणार. परंतु ग्राफिक डिझायनिंगसोबत विद्यार्थ्याने मराठी टायपिंग केलं तर त्याच्या प्रयत्नांना 4 चांद लागून जातील आणि तो विद्यार्थी दिवसभरातून 10 पत्रिका सहज करू शकेल. 10 पत्रिका सहज करू शकेल म्हणजे त्याचं उत्पन्न किती असेल? 150 रुपये एका पत्रिकेचं उत्पन्न. 10 पत्रिकेचं उत्पन्न किती झालं? 1500 रुपये. मित्रांनो, त्या विद्यार्थ्याच्या हात ना तुम्ही धरणार ना मी धरणार. तो 10 पत्रिकांच्या ऐवजी 15 करू शकतो, 20 करू शकतो, त्याला जेवढी शक्ती तेवढं करू शकतो. मिनिमम उत्पन्न आपण एका दिवसाचं 1500 रुपये असं जरी ग्राह्य धरलं तरी 30 दिवसाचं त्याचं उत्पन्न किती होईल? 1500 × 30 जवळपास 45,000 रुपये इतकं उत्पन्न होईल. आणि मित्रांनो, ही मंडळी गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी धडपडत असतात, 5 वर्ष ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी दिलेली असतात, प्लस वेगवेगळ्या डिमांड ड्राफ्ट आणि चेक्स काढून त्यांचे आईवडील वैतागलेले असतात. या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं की खात्रीने कमवण्याचा मार्ग मी तुम्हाला 6 महिन्यामध्ये दाखवून देतो, त्याला तुम्ही कोर्स झाल्यानंतर चांगलं व्यवसाय मार्गदर्शन दिलं, एखाद्या असाइनमेंटची किंमत किती घ्यायची याचं सर्व डिटेल त्याला तुम्ही समजून सांगितलं तर हा मुलगा तुमचे किती आभार मानेल. आणि मला असं वाटतं जिथे मेहनत आहे, जिथे खरेपणा आहे, जिथं तुमच्या कार्याची सचोटी आहे, तिथे कॉम्पिटिशन निश्चितच नाही मित्रांनो. कारण याचं उदाहरण मागेच मी तुम्हाला दिलं, तो चहावाला आहे, तो सलूनवाला आहे आणि तो पेट्रोल पंपवाला आहे. सलूनवाला आणि चहावाला हे याचं उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिलं कारण त्याने तुमच्याशी एक इमोशनल बॉन्डिंग केलेलं आहे आणि हेच बॉन्डिंग तुम्हाला विद्यार्थ्याच्या सोबत करायचं आहे. विद्यार्थ्याला विद्यार्थी कधी आला कधी गेला या गोष्टी समजा तुम्हाला माहीत पडत नसतील किंवा त्याचं बाकीचं इमोशनल स्टेटस तुम्हाला माहिती नसेल तर त्या विद्यार्थ्याशी तुम्ही कधीच त्या विद्यार्थ्याला कधीच तुम्ही समजून नाही घेऊ शकणार. हा 3 महिन्याच्या कोर्ससाठी आला, त्याने परीक्षा दिली, त्याच्यानंतर त्याला तुम्ही टाटा बाय बाय केलं, हा परत कधीच आपला टार्गेट कस्टमर होऊ शकत नाही. परंतु त्याच्यासोबत समजा तुम्ही इमोशनल बॉन्डिंग केलं, त्याला त्याची विचारपूस केली आणि त्याला त्याच्या गरजेनुसार तुम्ही कोर्स दिलात, जसं की डाटा एंट्री कोर्समध्ये त्याला टायपिंगच्या व्यतिरिक्त या काही गोष्टी बोनस दिल्या, तर मला असं वाटतं तो आनंदी होऊन घरी जाईल. आपल्या काही कोर्सेसमध्ये किंवा सर्वच कोर्सेसमध्ये आपण माफक दरात किंवा मोफत या विद्यार्थ्यांना तो जो कोर्स आपल्या इन्स्टिट्यूटला करत आहे त्याची DVD आपण मोफत देत असतो. ह्या DVD त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी डिझाईन, बॉर्डर, कॉर्नर, आयकॉन्स, कोरलड्रॉचं ईबुक, टॅली 9 ERP चं ईबुक आणि सध्याच्या पिढीचा प्रॉब्लेम झालेला आहे एकाग्रता. आणि ही एकाग्रता कोणी घेतलेली आहे मित्रांनो? फेसबुक आणि व्हॉट्सअपने. तर याच्यापासून त्याची सुटका कशी होईल, तो एकाग्रतेने त्याचा अभ्यास कसा करेल, त्याच्यासाठी काही टूल्स आपण त्या DVD त्याला दिलेले आहेत. याचा उपयोग करून निश्चितच त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळणार आहे. या गोष्टी जोपर्यंत तुम्ही एका चांगल्या वातावरणात एका फ्रुटफुल माहोलमध्ये त्याला त्याच्यापर्यंत पोचवत नाही तोपर्यंत इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या फारसा बदल होणार नाही. मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या खूप वेगळ्या पण नाही आहेत, परंतु तुम्हाला ह्या वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी करायच्या आहेत, तरच विद्यार्थ्यांचा एक चांगला गट तुमची भक्ती करणारा असेल, तुमचं रिकमेंडेशन करणारा असेल. पुढच्या भागामध्ये ग्राफिक डिझायनिंग म्हणजेच ॲडव्हान्स DTP वापरल्या जाणाऱ्या आपल्या कोर्समधली काही जी टूल्स आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे. ती तुम्ही विद्यार्थ्यांना जरूर दाखवा. साधारण
2 ते 3 दिवसाच्या फरकाने तुम्हाला याच लिंक्स, विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीच्या लिंक्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. या जरूर तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवा आणि स्वतःचा या ऑफ बीट कोर्सेससाठी, म्हणजेच यांना ऑफ बीट कोर्सेस असं म्हणता येणार नाही, परंतु या कोर्सेसचा विद्यार्थ्यांचा आणि तुमचा स्वतःचा नजरिया बदलून तुम्ही या कोर्सेसला विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स वाढू शकतात. काय आहेत ही टूल्स, यात आपण येणाऱ्या भागात जाणून घेऊया. मित्रांनो, कशी वाटली आहे नमुने? मला खात्री आहे निश्चितच ते आवडले असतील तुम्हाला.